कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जिनके शब्द नाही जिनके काम बोलते है अशा मनीषजी डागा सरांचे मी शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी शेतकऱ्यांना हमी दिली. यानंतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृषी तज्ञ समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी माननीय श्री अमृतरावजी देशमुख. काय सांगावं अमृतरावजी तुमच्याबद्दल, तुमचं ज्ञान अफाट अचाट ज्ञान बघून मी सुद्धा थक्क झालोय. मी कृषीचा विद्यार्थी आहे, 3 वर्ष झाले अभ्यास करू राहिलो, युपीएससी साठी प्रिपेअर करू राहिलो. माझा एवढं नॉलेज नाहीये, 3 वर्ष झाले माझे शिक्षक लोक मला शिकवत आहे, मी त्यांच्याकडे एवढा अनुभव नाही पाहिला. खरं माझे शब्द नाहीयेत आज माझ्याकडे. राज्य महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी प्रति एकरी 50 क्विंटल उत्पादन घेणारे अमृतरावजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी डागा सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारावे आणि अमृतरावजी नक्कीच उत्तर देतील याची मी हमी देतो. नक्की नक्की, खूप सारे प्रश्न आहे अमृतरावांसाठी, पण जे मोठे मोठे प्रश्न आहे जे 4-5 लोकांनी एका संगती विचारले ते मी त्यांना विचारू इच्छितो. असं अगोदर द्या द्या एफपीओ ना ज्यांना शेतकऱ्याला हळद विकायची आहे, एकाने सांगितलं 1000 क्विंटल आहे, एकाने सांगितलं 100 क्विंटल आहे. तुम्ही आपल्या संगती जे गुणवत्तेचा माल आहे सेंद्रिय असो किंवा कन्व्हेन्शनल असो त्याचे फोटो आम्हाला पाठवा, त्याची विगत आम्हाला द्या आणि आम्ही खरेदीदाराशी नक्की बोलू. अमृतरावजी कपाशी बाबत आता या एफपीओ मध्ये हळदी ते खूप शेतकरी आहे, पण प्रश्न हळदीचा पण आहे आणि कपाशीसाठी तर त्यांनी खूपच प्रश्न त्यांनी केले आहे की ते 50 क्विंटल कसं घ्यायचं आम्ही, आणि कपाशामध्ये काय तुम्ही खताला आणि फवांडीला तुम्ही किती महत्व देता आणि त्याचं नियोजन आम्ही कसं करावं, कारण की त्याची वेळ आता आलेली आहे. अमृतराव जी हॅलो. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, बरोबर अमृतराव जी एकदम क्लिअर आवाज येतोय. बरोबर, नमस्कार. हो हॅलो. हॅलो सर, आता आवाज येतो मला पण. प्रल्हादजी बोरगड बहुतेक आलेले आहेत लाईन वर. डबल आवाज येत आहे, डबल आवाज आहे. थांबा थोडं त्यांना. हो अमृतरावजी त्यांना आपण म्यूट करून प्रल्हादजी जरा व्हिडिओ घ्या, जर जर ते दिसत आहेत का बघा, तर त्यांचे आपण स्वागत करून घेऊ. प्रल्हादजी पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. अमृतरावजी इथे एका प्रश्नाचे उत्तर देत आहे, 2 मिनिटं फक्त वेळ घेणार तुमचा. एकदा अमृतरावजींचं वक्तव्य संपलं की आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ. हॅलो. हा बोला आता. हा मनीष भाऊ. हो अमृतरावजी. हा आता शेतकऱ्याचे चांगले चांगले प्रश्न आहेत त्याच्याबद्दल तर खूप आनंद वाटतो. हो हा, परंतु कसं आहे की एक मन आहे, तुकाराम महाराजांनी म्हणलेले की वाळूचे कण रगडता ते नाही गळे. बरोबर आहे. प्रयत्न बरोबर आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. समजा आपण प्रयत्न करा पाहिजे असं काही नाही. आपल्या ज्यावेळेस शेतात ज्यावेळेस शेतकरी त्याचं म्हणणं पडते की 2 एकर 4 एकर तुम्ही करू शकता, पण आमच्याकडे 50 एकर शेती आहे, 100 एकर आहे, आम्ही करू शकत नाही. म्हणायचं सोपं आहे, बोलायचं सोपं आहे, पण करून दाखवायचं अवघड आहे. एका शेतात गेलो, त्यांचं नाव विमल चावडा हा नावाचा ग्रस्त आहे, तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं फार फेमस शेतकरी आहे ते मध्य प्रदेश. त्याचं भाजीपाल्याचं क्षेत्र 1 एकर नाही, 2 एकर नाही, 100 एकर नाही, ते 3000 एकर भाजीपाला आहे त्याच्याकडे. क्वालिटी आपल्या क्वालिटी जी आहे, समजा 10 गुंठे आपण करू शकत नाही, ते 3000 एकर भाजीपाला करायले, है की नाही? बरोबर. म्हणून आपण कसं आहे की करण्याची इच्छा पाहिजे, मनापासून करण्याची इच्छा असते, समजा तर त्याला पर्याय आपोआप निघत असते, है की नाही? आणि आपण आज कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न आज 1 वर्ष नाही, 1 प्लॉट नाही, असे 1000 प्लॉट आपण करून दाखवलेले आहेत, आणि 1 राज्य नाही, याचे 4 ते 5 राज्यात पण आपल्या पद्धतीनं कापूस उत्पन्न होत आहे, समजा. बरोबर. आणि एखादा शेतकरी लबाड बोलू शकते, समजा आपण आपल्याकडे आता 1000 ग्रुप आहेत, 1000 लाखो शेतकरी जुटले गेलेले आहेत ना. बरोबर. परंतु कसं आहे की प्रयत्न करणं महत्व आहे, प्रयत्न अंतिम फळ. हा बरोबर.
काही प्रश्न असतील तर सांगा, मी सांगणार. हा बस तेच आता प्रश्न तेच आला आहे की भी एकतर कपाशी वरच आहे की भी खताचं नियोजन आणि स्प्रेईंग साठी फवारणीसाठी काय आपलं म्हणायचं आहे आणि गुलाबी बोंदळीसाठी काय आहे केव्हा येणार आहे त्याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे. बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे. आता नेमकं खत आणि फवारणी हे तेवढीच महत्वाचे आहे. आता आपल्याला बरेचसे शेतकऱ्यांचे फोन येत येतात तसं आहे की ज्यावेळेस आपण जे लावगड करतो त्याचा जे फटा आहे, समजा लावगड इथं मारा म्हणते काही शेतकरी फटा म्हणतो ना आपण, ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहे. आता ज्यावेळेस आपलं अमृत पॅटर्न आणि कॉटन गुरु यांची शिफारस करते की आता आपल्या पद्धतीने अमृत पॅटर्न बरेचसे प्लॉट लागले, आपल्या पद्धतीने तीन एक तर 3-6 लावगड होते हलक्या रानासाठी, मीडियम हरी रानासाठी 4-6 आणि चांगल्या रानासाठी 5-7 लावगड होते. परंतु काय होते की आपल्या पॅटर्न मध्ये समजा आपल्या हिशोबाने जे काही शेतकरी लागवड करतात या हिशोबाने आम्ही खताचे नियोजन करतो, परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीला हे लागू होणार नाही. जसं शेतावर अवलंबून आहे तुमची लागवड कोण्या पद्धतीत आहे कोण्या याचा, परंतु आपण आम्ही जे आजपर्यंत जे शेतकऱ्याला ज्ञान देतो समजा की एक तर कमी खर्चात उत्पन्न जास्त निघलं पाहिजे म्हणून आम्ही खताचं डिस्टन्स सांगतो त्यांना की खत कोण्या पद्धतीने द्यायला पाहिजे. जसं 3x आपल्या जर काही काही शेतकऱ्याचे आज मला बरेचसे फोन आले की आमच्या 3x1 आहे, कोणी 4x1 लावते तर आणि खत एवढे काय देतात की 43 खत देत आहे, पुन्हा खत देतात आणि कापूस सहिता 2 होत एवढा आहे की त्याला पातळी लागत नाही आणि थोडासा 2-3 झाल्या एकदा फटा मिळाला आणि फटा मिळाला की मग काय झालं की मधातला माल लागणं बंद होते. सूर्यकिरण हे प्रत्येक पानावर जातात त्यामुळे पान गळवते, बोंडाचं वजन येत नाही आणि वरच सेंडरच लागते माल समजा. म्हणून महत्वाचं कसं आहे की आपण जे आज आम्ही आणि तुम्ही शेतकऱ्या जे काय आतापर्यंत कार्यक्रम झाले ते यांना आम्ही एक प्रकारचं ज्ञान देतो समजा की शेतकऱ्यांना करायचं कसं, त्याच्या शेतात पाहायचं कसं, त्याच्या सगळं दोस्ताना कसा करायचा, निसर्गासोबत दोस्ताना करायचा, याच्या हिशोबाने आम्ही त्याला ज्ञान सांगतो समजा की. म्हणून जसं की फटा लहानच आहे ज्याचा काय 3x1 आहे 4x1 आहे समजा हे फटा लोकल मिळते. सर्वात जर महत्वाचं मी आपण तर सांगतच आहोत की सर्वात जर महत्व असेल तर कापूस वाढीव नाही फळ सांगणार आहे. आता आमच्या शेतात शेतकरी येतात बरेचसे समजा 100 50% वर शेतकरी खोटे म्हणून येत येतात, परंतु ज्यावेळेस शेताच्या बाहेर निघतात ते जामलं तरी जात नाही त्याच्या कापसामध्ये फिरतात आणि नंतर त्याला आतापर्यंत कोणी खोटं म्हणू शकलं नाही है की नाही. आणि आपण ते करून दाखवलं, तुम्ही आम्ही करून दाखवलं आणि उत्पन्न पण त्या हिशोबाने घेऊन दाखवलं. म्हणून सर्वात जर महत्वाचं आहे तर फळ खाण्याला महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण खूप हुशार झाले लोक, आता युट्यूबवर बरेचशा गोष्टी सांगितलेल्या खूप अशा चुकीच्या, आता कापला कामी काका नंतर 1919 फवारा हे फवारा एक आपले विभागून खत द्या या हा पैसा द्या त्याच्यात नत्र द्या असं काही चालत नाही. तर आपण कसं टाकायचं तर ते महत्वाचं आपण वारंवार सांगत आहोत की ते फटा जे लहान असेल त्याला 2 इंचाचे फळ फांदीचं जे अंतर आहे त्या दोन्ही फळ फांद्याचे डिस्टन्स मध्ये 2-3 बसलं पाहिजे फळ फांद्याचं लहान फट्या 14 फळ फांद्या फांद्या पत नंतर 3 बोटं आम्ही शेतकरी बायचं सांगतो समजा की 3 बोटं बसलं पाहिजे त्या हिशोबाने आपण खताचे नियोजन करायचं. आता हे खताचं सध्या खताने तर आपण सांगतच जाईल समजा नियोजन खताचं, परंतु कसं आहे की काय काय शेतकरी आहेत फवारणीला लई महत्व आहे. सुरुवातीच्या जे फवारणी आपण करतो ना 40-45-50-60 दिवसाच्या फवारण सुरुवातीला काही काही शेतकरी आपण कसं करतो की मोनोकोटो फास सुरुवातीलाच मारतात, उलालासारखे औषधं भारी भारीचे औषध मारतात तर ते मारायचं नाही. कॉन्फिडॉरची एक तर फवारणी करायची सुरुवातीला एकदम स्वस्त कॉन्फिडॉरला घ्यायचं, कोणी म्हणते आम्ही बाहेरचं वापरू का फलान वापरू का तर नाही, ते स्वस्त जे पडेल ते आपल्याला कॉन्फिडॉर घ्यायचं जसं की 1000 रुपये लिटरचं आपलं पाहिजे 1000 थोडंफार समजा. आणि आता जे ढगाळ वातावरण आहे सध्या खूप मोठं ढगाळ वातावरण आहे एक आपला दमट वातावरण म्हणतो. आता काही शेतकऱ्याचे ज्यावेळेस 22 मेला लावलेले कापतात त्याच्या आजूबर कोणाचे लावले असं का अशाची, आता मला एक मध्य प्रदेशचा एक प्लॉटचा फोटो आला आपल्या पद्धतीचा असला त्याच्याले 25-30 कैऱ्या बोंड तयार झाले त्या कापसाचे है की नाही. आणि म्हणून काही काही शेत ज्यावेळेस लवकर लावलेले आहेत का आता ढगाळ वातावरणात काय होतं की आता फुल आहे समजा त्याला आपण पांढरं फुल म्हणतो सुरुवातीला, या पांढऱ्या फुलात आळी होते त्याच्यात अंड घालते आणि वरचं फोन बंद होते है की नाही. आणि बंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये आळी येते आणि आता आळी आली समजा की एवढ्या कंपन्या भिडून दाखवते की आता बोंडाळी आली जसं की ते लंबाळासारखं वाघाला वाघ आला तर आपण त्या बंदुकीचं बोंडाळी आली
आणि मग इतके काय शेतकरी ते पाहून पेपरला वगैरे पाहून समजा की एवढं बोंडाळीचे औषध टाकते तर खर्च खूप वाढते आणि त्याला कृषी विभाग पण तरेचे म्हणते की त्याला बोंडाळी ही बोंडाळी नाही बिलकुल गायगार असं नाही. कोणता जर कोणी म्हणत असेल कृषी विभागाचं माणूस किंवा कोणी कंपनीवाली म्हणत असेल की जर बोंडाळी होय समजा असेल तर अशा शेतकऱ्यांनी मनीषजी दादा अमृतराव देशमुख तुमच्या शेतात येऊन तुम्हाला काय जे काय अधिकारी असतील त्यांना पण बघा आणि त्यांना सांगू समजा की बोंडाळी ही बोंडाळी नाहीये त्याच्यामुळे आळीचं औषध घ्यायचं काम नाही. कारण कसं आहे की ज्यावेळेस आळी फुलात जाते दोन तीन दिवस त्याला घर खाते आणि घर खाल्यानंतर काय होते की मग त्याचं पांढऱ्या फुलाचं रूपांतर लाल फुलात होते. लाल फुल होणं म्हणजे बोंड परिपक्व होते आणि मग ही आळी काय करते की ज्यावेळेस बोंड तयार झालेलं बाळक त्याला डंक मारते आणि डंक मारल्यामुळे काय झालं की ते जे आई आपलं जे प्रोटीन आहे फक्त ते 80 दिवस जीवन विजित व्हायचं ना त्याच्यात त्याच्यात ते काय होते की ते आळी खाते आणि ते फुले मरून जाते आणि ते आळी पण मरून जाते. किसान आणि बोंडाळीचा काय ही संबंध नाही ते बोंडाळी नाही आहे गुलाबी बोंडाळी नाही आहे. दुसरी गोष्ट की काय काय कंपनी वाल्यांना काय केले की यावर्षी समजा की बीटी सोबत नॉन बीटीचे झाडे टाकले म्हणजे बियाणे टाकले आता काय होईल की या नॉन बीटीवर आई येईल मोठी पण आई येईल ना ते चुकीचं आहे सरासरी समजा अशा शेतकऱ्यांनी आम्ही तर प्रश्न सांगतो की झाड ठेवू नये. ते जर झाडे ठेवले हे ज्यावेळेस आळी तयार होईल त्याच्यात हे आळी मोठी होते समजा आणि मोठी ज्यावेळेस झाली तर तिची प्रतिकार शक्ती खूप वाढते आणि प्रतिकार शक्ती वाढवल्यामुळे या झाडाची आळी दुसऱ्या झाडावर जाईल आणि ते असं झाड ते बोंडाळी येईल समजा की त्यावेळेस आपला पाट वाया जाईल ठीक नाही. आणि म्हणून एक झाड उठून काढावे नसेल तर अशा झाडावर वळखणी करून थोडं थोडं काटकाच्या वळखणी करायचे आणि त्याच झाडावर आपलं जे काय औषध आळीच आहे समजा असे पण औषधं फवारायचे. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की जर आता जर बारीक आता वातावरण पण तयार झालं ना की याच्यापासून काय बरेच शेतकऱ्याचे मुसा पडतात बारीक मुसा म्हणजे तर आपण गर्व म्हणतो एकदम छोट्या छोट्या बारीक पात्या पडतात हा आणि हे सुरुवातीला शेतकरी याच्याकडे कोणीच लक्ष करत नाही आणि नंतर काय होते की हे पात्या पडल्या की मोठा कापूस झाला की त्याचे ते खाली जे असतात पात्याचे ते मोकळे होतात रिकामे होतात आणि मग शेतकरी बरेच म्हणते ते आमच्या दुकानदारांपासून ज्ञानच बोगस निघलं असं काही नाही सुरुवातीला खतं पण देतो त्याच्यामुळे पण बोंडा येते. म्हणून या बारक्या पात्याकडे पाहायचं हे गर्भ महत्वाचं आहे हे बारक्या पात्याकडे लक्ष ठेवायचं. त्याचा बारकं पात्र का पडतं समजा की जे आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणणार की आमची बीटी कापूस आहे तर आई येत नाही हे चुकीत आहे. कारण काय की जे फकडी आहे समजा त्या फुलावर बसल आणि त्याच्यावरती अंडी घालत अंडी घातल्यानंतर ती आई बाहेर निघल आणि बाहेर निघल्या ते कवळं पातळ किंवा कवळं जे बोंड तयार होते का त्याला डंक मारतात पाकिला मग ते एवढी जहरीली आहे ते पातळ गळते आणि आळी पण मरते. म्हणून काय होते की आपण याच्यासोबत असा ज्यावेळेस गळ व्हायला सुरुवातीला तर आसापास कॉन्फिडंट यांची फवारणी घ्यायची याच्यासोबत ज्यावेळेस लाल कापूस पडायला पानं पिवळे पडायले तर सोबत याच्या कोसाळे सल्फर डी एफ गंध घ्यायचा ते फार स्वस्त आहे 140 रुपये लिटरचा. काही शेतकऱ्याच्या जर आता सुरुवातीला जास्तीत दिवस झाले असेल तर पांढरी माशी जर सुरुवात जर झाली तर या औषधासोबत अशिकामाप्रेट घ्यायला पाहिजे पांढऱ्या माशीसाठी. आणि तिसरी गोष्ट की कोणतं पाणी वगैरे अजिबात चालत नाही जर टाकायचंच असेल तर एका लिटरला 10 ग्रॅम या पद्धतीने युरिया प्रत्येक फवारणी टाकलं तरी चालू शेतकऱ्यांनी. अच्छा बरोबर खूप आभार अमृतरावजी आपण एक अवघड प्रश्न असा खूप छोट आणि लो कॉस्ट सोल्युशन असा उत्तर दिला आमच्या शेतकऱ्यांनी. प्रल्हाद भाऊ आहेत का आणखी काय प्रश्न असतील सांगा प्रल्हाद भाऊला बोलतो. हा हो कारण की खूप वेळ झाली त्यांचे रेंज थोडा अपडाऊन होत आहे ना म्हणून मी बघतो की ते रेंज मध्ये असेल तर आपण बोलूया 2 मिनिटं त्यांच्याशी. एफपीएस खूप सारे मेंबर दिलेले आहेत ना पण ऐकताय प्रल्हाद आहे का? प्रल्हाद भाऊ आहेत पण त्यांचे नेटवर्क फ्लक्च्युएशन आहे. फ्लक्च्युएशन आहे का अजून? हो बरोबर आहे. तर आपल्याकडे आपण 2 मिनिटं अजून अमृतरावांना देऊ आणि त्यानंतर जर प्रल्हाद भाऊ आले तर आपण जोडू नंतर आपण जे आजचे उत्कृष्ट प्रश्न आहे त्यांची जाहिरात करून त्यांना इनामची जाहिरात करू आणि एक जे महत्वाची जाहिरात खरेदीसाठी आहे ते आपण करू. अमृतरावजी एक प्रश्न आला आहे
मोहन देसले यांचा की माझी कपाशी 40 दिवसाची झाली असून पानांना मोठे छिद्र पडतात तर कोणत्या औषधाची फवारणी करायची? बरोबर हे पानाला छिद्र पडते त्याला बारीक बारीक त्याला गोल पिढी म्हणतो आपण हिरवी असत आणि ते उगते या पानावर दिसत्या पाना ते पाना खाते आणि त्याच्यासाठी मी जे म्हणलेलं औषध आहे आसाटात त्या आसाटातलं आणि कॉन्ट्रीडॉरची जर फवारणी केली तर हे छिद्र पण पडणार नाही आणि पातेची गळ पण कमी होईल. बरोबर आहे हा तर एक चांगला उपाय आहे.